नमस्कार, तुमचं सूज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी बनवते थालीपीठ, पण त्यासाठी भाजणी नसेल तर मिक्स पिठाचं कसं बनवायचं ते मी दाखवते। तर मी भाजणी नाही घेतलेली, मी मिक्स पिठं घेते। तर मी एक वाटी बाजरीचं पीठ, एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन, एवढं सगळं घेतलं आहे। तर ही पिठं मिक्स केलेत आणि आता त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे। कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट केली आहे, ती पण टाकणार आहे। मीठ टाकायचं चवीनुसार। ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे मी 1/4 चमचा आणि धना पावडर टाकणार आहे 1/2 चमचा। तर आता हे सगळं मिक्स करायचंय आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय। पीठ मळून झालेलं आहे माझं। मी ह्याच्यात नंतर 1/4 चमचा आणि 1/4 चमचा टाकलं, मी ते आधी टाकायला विसरले होते, तर नंतर मळताना टाकलं आणि पीठ मळून झालंय। तर आता हे फक्त 10 मिनिटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि नंतर थालीपीठ करायला घ्यायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत तर पीठ मुरलं आहे आपलं। तर आता ह्याचे गोळे बनवायचे छोटे छोटे आणि मी एक ओलं कापड घेतलं आहे भिजून, ते असं पोळपाटावर टाकायचं आणि जे गोळे घेतलेत त्याचं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे। तर पाण्याचा हात घेऊन आपल्याला ते थालीपीठ थापायचे। थालीपीठ थापून झालेले तर आपण त्याला असे होल पाडायचे, कारण की होल पाडल्यानंतर खालची बाजू पण व्यवस्थित भाजली जाते म्हणून हे होल पाडायचे असतात। आणि आता तवा पण गरम करायला ठेवला आहे, तर आपण हे थालीपीठ त्याच्यावर टाकूया तव्यावर। तवा गरम झालाय तर त्याच्यावर मी थोडंसं तेल लावते आणि आता हे थालीपीठ आपल्याला त्याच्यावर टाकायचंय। कापड हळूच काढून घ्यायचं आणि आता हे मधून तेल सोडायचं ह्या होल मधून, म्हणजे खालची बाजू पण छान भाजते थालीपीठची। आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं थालीपीठ। दुसऱ्या साईडला पलटूयात। थालीपीठ दोन्ही साईडने नीट भाजलेलं आहे तर मी हे प्लेटमध्ये काढते। थालीपीठ रेडी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।